बुलढाणा जिले की भारतीय जनता पार्टी की विधायक श्वेता महले ने वितरण के खिलाफ मोर्चा खोलते हुए चिखली में प्रदर्शन किया। इन दिनों किसानों की बिजली काटी जा रही है, जिसके विरोध में महावितरण के खिलाफ आंदोलन किया गया। इस दौरान विधायक श्वेता महले ने कहा कि आगामी शीत सत्र के दौरान वो महावितरण के अधिकारियों के खिलाफ अधिकार हनन का प्रस्ताव सदन में लाएगी। तीन दिवसामध्ये 29 तारखेपासून तर पुढच्या 3 दिवसामध्ये चिखली विधानसभेतले सगळे वीज कनेक्शन जोडून देऊ हा लेखी आश्वासन त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जायभाईंनी मला दिलं होतं। या आश्वासनाची पूर्तता ते करू शकले नाही, त्या ठिकाणी त्यांनी माझी दिशाभूल केली। त्याच्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांच्या विरुद्ध मी हक्कभंगसुद्धा आणणार आहे। शेवटी त्या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत विधिमंडळातला एक सदस्यसुद्धा बसलेला होता। लोकप्रतिनिधींची दिशाभूल करणे हे या अधिकाऱ्यांना खूप सोपं वाटतं। आपण पाहतोय आम्ही सर्व लोकप्रतिनिधी हे शेतकऱ्यांसाठी लढतो, आमचा लढा हा शेतकऱ्यांसाठीचा तो लढा असतो, आणि अशा वेळेला जर का अधिकारी दिलेले आश्वासनं पाळत नसतील तर कुठेतरी त्या अधिकाऱ्यांवरतीसुद्धा सोप बसला पाहिजे। या अधिकाऱ्यांनासुद्धा लोकप्रतिनिधी काय असतो, या लोकप्रतिनिधींची ताकद ही शेतकरी असते याचं भान त्यांना राहिलं पाहिजे। जायभाईंनी दिलेला शब्द पाळला नाही, 3 दिवसामध्ये त्यांनी वीज कनेक्शन पूर्ण जोडले नाही, या अनुषंगाने येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावरती मी हक्कभंगसुद्धा आणणार आहे।